नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी वाटाणा भात बनवून दाखवते। त्यासाठी लागणारे साहित्य हे 250 ग्रॅम वाटाणे आहेत। बघा, वरले वाटाणे सोलून घेतलेले आहेत आणि 2 पाण्यानं मी धुवून पण घेतलेले आहेत। हे 250 ग्रॅम तांदूळ आहेत, म्हणजे पावशर। हे फोडणीसाठी डालडा आहे, वनस्पती डालडा आहे। हा ही हळद आहे, मीठ, हिंग पावडर आणि गरम मसाला पावडर 1 चमचा। एक बारीक चिरलेलं टमाटर आहे। ही लसूण, आलं आणि सुकं खोबरं, हे खलबत्त्यात मी बघा असं टेचून घेतलेलं आहे। बघा, असं हिरव्या मिरच्या आहेत त्या 5-6, त्या पण टेचून मी घेतलेल्या आहेत। बघा, अशा तुम्ही तुमच्याप्रमाणे तिखटाप्रमाणे घ्या। ही कोथिंबीर आहे, जिरे मोहरी, तेजपत्ता, एक मोठा कांदा बघा असा मोठा चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता। मी टोप गरम करत ठेवला आहे। बघा, हा चांगलं डालडा पाळून द्यायचा। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं मोहरी, कढीपत्ता, तेजपत्ता, आणि हा एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे, मिडियम चिरला आहे, म्हणजे जास्त पण बारीक चिरला नाही। हे पहिला तर एवढं भाजून घ्यायचं चांगलं। हा कांदा बघा आता थोडासा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये हे मी हिंग पावडर टाकते, हिंग पावडर आणि हळद। हिंग पावडर 1 चिमूट भर आहे आणि हळद 1/2 चमचा आहे, छोटा 1/2 चमचा। आता ह्याच्यामध्ये मी लसूण, आलं आणि सुकं खोबरं ह्याची पेस्ट केलेली आहे, म्हणजे टेचलं आहे चांगलं खलबत्त्यात। हे हिरवी मिरची पण मी टेचून घेतलेली आहे। आता हे थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता हे बघा, आता हे कांदा, हे बाकीचं पण मी सगळं टाकलेलं आहे, भाजलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे 1 टमाटर मिडियम आकाराचं बारीक कापून घेतलं आहे। आता हे भाजतानाच बघा मी, आता ह्याच्यामध्येच बघा, आता हे टमाटर अजून काही घेतलं गळलेलं नाही आहे, तर मी आता ह्याच्यामध्ये मीठ टाक आणि गरम मसाला पावडर आहे, ही 1 चमचा गरम मसाला पावडर आहे ह्या चमच्याने। तर तुम्ही मी वेडू टाकलेली आहे गरम मसाला पावडरची, ते तुम्ही बघा आणि तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाका। हे टमाटर पण चांगलेले झालेले आहे, मिक्स झालेले आहे। तर हे वाटाणे आहेत बघा, मी सोललेत आणि 2-3 पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहेत। तर आता हे मी सगळे वाटाणे टाकणार आहे। आता याला चांगले असे मिक्स करून घ्यायचे। हे बघा, आता हे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले, मी 250 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत, 4-5 पाण्यानं धुतले आहेत बघा चांगले ह्याला। आणि ना हे बासमती आहे, छोटा बासमती तुकडा आहे, कोलम घेतला तरी चालेल। तर आता हा मी आता ही 1/2 टोप होतं, टोपाच्या मापाने मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर तांदूळ घेतला जर टोपात जर टाकला तर
हा एवढे तांदूळ होते बघा, एक अर्धा टोप होता तर एक टोप पाणी वाटायचं. हे अर्धा टोप पाणी होतं, तांदूळ होते अर्धा. तर आता मी एवढं एक टोप, एका टोपाला बी थोडंसं कमी मी पाणी ओतते. मध्ये भात ना गिजगा होत नाही, चिकट होत नाही. आता याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची, मग झाकण ठेवायचं. आता बघायला चांगली अशी उकळी फुटलेली आहे भाताला. आता ह्याच्यामध्ये मी हे कोथिंबीर टाकते बघा. थोडी जास्तच मी टाकली कारण देशी आहे, तिचा वास बीस बी छान आहे. आता हा गॅस फास आहे तर एकदम गॅस बारीक करून त्याच्या असं एक 10 मिनिटासाठी बघा झाकण ठेवायचं. 10 मिनिटात चांगला वापरतो भात. हा बघा आता हा भात एक 10 मिनिटं ठेवला. आता करताना तर फास याच्यावर ठेवला आणि आता एक शिजलाय बघा पूर्ण. जर तुम्हाला ही वाटाणा भातची व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर पण करा.